नमस्कार, कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे तुमगेले स्वागत। आज पळया आयचे खबरो। बीजेपी पक्ष प्रचारक अंकोलात आज प्रधानी मोदीले आगमन। कारवार जिल्ह्यात विधानसभा निवडणूक प्रचारासाठी खास प्रधानी मोदी कारवार अंकोला विधानसभा क्षेत्राच्या अंकोला हट्टीकेरी गौरीकेरे मैदानाचेर समारंभाची व्यवस्था 3 दिवसा पहिलेच्या सुरू आशिली। अखेर तो दिवस आज मोदी आगमनान ऐतिहासिक दिवस सिद्ध झालो असे बीजेपी पक्ष प्रमुख म्हणतात। या कार्यक्रमासाठी विशेष सुरक्षा दळान संबंधित प्रदेश आपल्या ताब्यात घेऊन वेदिका तयार करून कोणकोणाक वेदिकेचेर खयखय दौरू जाय या मार्गदर्शनाप्रमाणे तयारी केली। आणि आज दनपारा 12 वाजताना येऊ आशिले मोदी, थोडा वेळ झाला तरी 2 वाजताना कार्यक्रमा जाग्यार पावले। जमिल्या सगळ्या अभिमानीन जोरदार तेमगेले स्वागत केले, तसेच तेमका मोदीन हात दाखवून प्रतिसाद दिलो। या कार्यक्रमाच्या सभेक येऊच्या पहिली अंकोलाचे पद्मश्री प्रशस्ती पुरस्कृत तुळशी गौडा आणि सुखरीब मुगौडा हमका मेळ तेमगेलो मोदीन आशीर्वाद घेतलो आणि वेदिकेचेर येऊन सार्वजनिका उद्देशून उलयले। कर्नाटकात काँग्रेस पक्ष 85% भ्रष्टाचार करू पुढे सरसावला असो त्यांनी आरोप केलो। काँग्रेस पक्षाक देशात वॉरंटी ना तर काँग्रेस पक्ष गॅरंटी कशी देऊ शकता असो टोमण मारलो। सरकारला योजनेचे 1 रुपयातले 15 पैसे मात्र सार्वजनिकात पावतात असो काँग्रेस पक्ष आरोप करता, तर उरील 85 पैसे खो वयतात, तर मोदी म्हणतात ते 85 पैसे काँग्रेस लूट करता असो मोदीन आरोप केलो। केंद्रात काँग्रेस सरकार असताना सरकारी योजनेच्या निधीची लूट केली। गॅस सबसिडी, रेशन कार्डाच्या नावाचे 10 कोटी नकली नावा देऊन त्यापैकी 4 कोटी नकली रेशन कार्ड देऊन लूट केली। महिला विकास योजनेचे पैसे गुळूम केलात असो अनेक तऱ्हेचो मोदीन आरोप केलो। या प्रसंगाचेर आमदार प्री राजीव हेमी मोदी आगमनाच्या या कार्यक्रमात पैशाचे आमिष देऊन लोकांना हाडला असो आरोप केल्यात आमदार पी राजीव हेमचेर पोलीस तक्रार दाखल केला असे कळू येला। 40 वर्षानंतर देशाचे प्रधानी कारवार जिल्ह्यात आगमन जातात आणि या कार्यक्रमात पक्षाचे MP अनंतकुमार हेगडे हेमी या कार्यक्रमात उपस्थिती दाखवला। ही एक जमिल्या पक्ष कार्यकर्त्याक संशयाचे कोडे, पण एक सूत्राकडच्या असे कळला की तेमगेली तब्येत आराम ना म्हणून। इतलेच नाही तर कारवार अंकोला क्षेत्राच्या खेड्यापाड्यातल्या पक्षप्रेमाच्या हव्यासान मोदीक शक्ती प्रदर्शन दाखवण्यासाठी गेले लोकांक एक अपेक्षा आशिली की प्रधानी मोदी या कारवार अंकोला क्षेत्राच्या जनहितासाठी एक बहुउद्देशीय उद्योग सृष्टीबद्दल कितीतरी आशा किरण दाखवतलंय किंवा मानवीयता म्हणून क्षेत्राच्या अतिआवश्यकच्या मागणीचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलाबद्दल मनात घेऊन त्याची मंजुरी प्रकल्पाबद्दल फायनल करतले, ही आशा सगळी निराशमय झाली। कोण म्हणतात कळ शेजाऱ्यागेर मास झाल्यार आमकां फक्त वास अशी खबर झाली। फक्त बीजेपीक मत घाला, निवडणं हाडा, कर्नाटक नंबर 1 राज करया तमिल्याक सांगले। आशेचो किरण मेळटलो म्हण गेल्ले बरेच लोक मनातल्या नाराज झाले दिसून येले। काही जणांनी या कार्यक्रमाक असो अतोनात खर्च केलो, हो पैसो सार्वजनिकालो पैसो, अखेर ही अभिवृद्धीच्या नावान आमकाच टोपी असे मनात व्यक्त केले। मोदीले आगमनान प्रचारान विधानसभा निवडणूक बीजेपी उमेदवाराक कितपत न्याय मेळटा ते फुडल्या दिसात कळटले। तोपर्यंत हेच कार्यकर्ते, तेच मतदार, जो जिंकतलो तो या क्षेत्राचो आमदार, हेच खरे। अंकोला का एक क्षेत्र, उत्तर कन्नडा का एक क्षेत्र अपने प्राकृतिक सौंदर्य के लिए मशहूर है। यहां आस्था के भी अनेक बड़े केंद्र हैं। मैं इन आस्था स्थलों का वंदन करता हूं, श्रद्धापूर्वक नमन करता हूं। कर्नाटक के इस चुनाव में बीजेपी कर्नाटक को देश का नंबर 1 राज्य बनाने के संकल्प के साथ मैदान में है। आज रोड, रेल से लेकर पोर्ट और एयरपोर्ट तक कर्नाटक में हजारों करोड़ रुपए निवेश किए जा रहे हैं।
मैं आपको एक आंकड़ा देना चाहता हूं, याद रखोगे? आवाज आए तो पता चले, जरा हाथ भर के बताइए, याद रखोगे? कांग्रेस जेडीएस सरकार के समय कर्नाटका में सालाना 30,000 करोड़ रुपए का आसपास विदेश से निवेश आता था। डबल इंजन सरकार बनने के बाद भाजपा को आपने मौका दिया, भले हमें 3 साल मिले, लेकिन 3 साल में 3 गुना बढ़कर सालाना लगभग 90,000 करोड़ रुपए हो गया। पहली प्राथमिकता कर्नाटका का विकास है। भाइयों बहनों, हम हर गरीब परिवार को आज भी मुफ्त राशन देते रहते हैं ताकि गरीब के घर में बच्चा भूखा न सो जाए। बीजेपी सरकार में उत्तर कन्नड़ा जिले के 10,000 से अधिक गरीब परिवारों को पक्का घर मिलना तय हुआ। बीजेपी सरकार में इसी जिले के 1.5 लाख परिवारों तक नल से जल की सुविधा पहुंची है। बीजेपी सरकार में इस जिले के 5 लाख से अधिक साथियों को जनधन बैंक अकाउंट खुला है। बीजेपी सरकार में इस जिले के लगभग 5 लाख लोगों को दुर्घटना और जीवन बीमा का सुरक्षा कवच मिला है। पीएम किसान सम्मान निधि से भी हमारे किसान भाई बहनों को यहां बहुत मदद मिली। इस जिले के किसानों को पीएम किसान सम्मान निधि के तहत 400 करोड़ रुपया इस जिले में दिल्ली से आया है और सीधा उनके बैंक खाते में आया है। हालक की स्वर कोकिला सुक्री बोम्बा गौड़ा जी हो या फिर पर्यावरणविद तुलसी गौड़ा जी, इनको बीजेपी सरकार ने पद्म पुरस्कार से सम्मानित करके अपना मान बढ़ाया है। बीजेपी सरकार ने सिरसी सुपारी को भी जीआई टैग दिलाया है। ये वोकल फॉर लोकल के लिए हमारी प्रतिबद्धता को दर्शाता है। अच्छा, मेरा एक काम करोगे? आप ठंडे पड़ गए। मेरा काम करोगे? जरा जोर से बोलो, करोगे? मेरा पर्सनल काम है, करोगे? देखिए, घर घर जाना है, जाकर के मतदाताओं को हाथ जोड़ करके कहना था कि मोदी जी अंकोला आए थे, क्या कहोगे? और मोदी जी अंकोला आकर के आपको उन्होंने प्रणाम भेजा है, नमस्कार कहा है, इतना मेरा संदेश था, घर घर बता दोगे? पक्का बता दोगे? जब घर घर जाकर के आप ये मेरा संदेश देंगे तो सब माताएं बहनें बुजुर्ग मुझे आशीर्वाद देंगे, उससे मुझे एक नई ऊर्जा मिलेगी, नई ताकत मिलेगी और उससे मैं और ताकत से आपकी सेवा करूंगा, कर्नाटका को नंबर 1 बना के रहूंगा। बोलो मेरे साथ, भारत माता की, भारत माता की, बजरंग बली की, बजरंग बली की, बजरंग बली की। बहुत बहुत धन्यवाद। कारवारच्या चित्ताकुला ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक कळवणी, उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी वा इतरा IAS KAS IPS बँक एक्झाम पोलीस एक्झाम अशा हरेक तरेच्या अभ्यासासाठी चित्ताकुला ग्रामपंचायतीच्या वाचनालयात पुस्तकाची खास व्यवस्था केला। 3 कॉम्प्युटर वायफाय जोडणी, स्मार्टफोन, कॅरम बोर्ड, चेस, वाचनालयाच्या आवारात आकर्षक गार्डन आणि बसकेची व्यवस्था करून दीड दिवसा बातमीपत्र वाचतल्या आणि अभ्यासासाठी डिजिटल लायब्ररीची मोफत व्यवस्था केला।
कथा, कादंबरी, नाटक, कविता यासारख्या साहित्याची पुस्तकं असतात. या वाचनालयाचं कोणीही लाभ घेऊ शकता. कोणाकच कसलेच बंधन ना. सरकारी सुट्टी तसेच प्रत्येक सोमवार, दुसरं आणि चौथ मंगळवार सोडून सकाळी 10 ते 12:30, सांजे 4 ते 7:30 या लायब्ररीचं मोफत लाभ घेऊ शकता असे चित्ताकुला ग्रामपंचायतीतर्फे इच्छुक सार्वजनिका कळेला. LPD सोलार वॉटर हीटर, GST आणि ट्रान्सपोर्ट इन्स्टॉलेशन फ्री, 5 वर्षाची वॉरंटी असलेले सोलार वॉटर हीटर, किंमत फक्त 28,500. ही सवलत फक्त 1 महिन्यासाठी मात्र. आम्ही ISO 9001:2015 सर्टिफाईड कंपनीचे मजबूत आणि टिकाऊ शक्तीवर्धक सोलार प्रॉडक्टचे अधिकृत विक्रेते. ओम शक्ती इंडस्ट्रीज नियर सहारा क्रेडिट सौहार्द कोऑपरेटिव्ह लिमिटेड, टोल नाका सदाशिवगड, कारवार. आमच्याकडे मेळता सोलार ऑटोमॅटिक सिस्टम, ETC and MPC मॉडेल, सोलार स्ट्रीट लाईट सिस्टम, सोलार होम लाईट, रूफटॉप सोलार सिस्टम, ऑफरीड सोलार सिस्टम, हीट पंप, सोलार इन्व्हर्टर अँड सोलार बॅटरी, सोलार पंप, सोलार फेन्सिंग अँड ब्लिंकर. आजच भेट द्या आणि खात्री करा. ओम शक्ती इंडस्ट्रीज, टोल नाका सदाशिवगड, कारवार. अधिक माहितीसाठी संपर्क 9822-1314-91. कारवार अरबी समुद्र आणि काळी नेईचं संगम स्नान, निसर्ग सौंदर्या नटीला चित्ताकुला सदाशिव गडार, शैक्षणिक प्रगतीच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू अमृता विद्यालय, विद्यार्थ्यालय भविष्य घडवचे विद्यास्थान अमृता विद्यालय, एफिलिएटेड टू CBSE, एप्लिकेशन नंबर 830173. ऍडमिशन सुरू असा. नर्सरी, प्री KG, LKG, UKG आणि पहिली ते नवी पर्यंतच्या वर्गात प्रवेश सुरू. प्रवेश अर्ज शाळेच्या कार्यालयीन वेळात सकाळी 10 ते 1:15 मिळू शकतले. विद्यार्थ्यालय भविष्य घडवू सुशिक्षित संस्कराचे शिक्षक वर्ग, सुशोभित वर्ग आणि कॅरिडोर, कॉम्प्युटर लॅब, सायन्स लॅब, चित्रकला क्लास, डान्स क्लास, खेळा मैदान, 24 तास सुरक्षा रक्षक, अशा विविध तऱ्हेच्या सुविधा असलेले अमृता विद्यालय चित्ताकुला सदाशिवगड, कारवार. अधिक माहितीसाठी संपर्क 08382-266598, मोबाईल नंबर 9480-7896-70. इथल्या कारवार प्लस कोकणी बातमीपत्र हिंगा सोपता. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करच्या विसर नका. कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.